दिनांक 6/1/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक व त्यांचे तपास पथक असे मिळून मालाविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपींचा सोलापूर शहर हद्दीत शोध घेत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सर्वोदय नगर मुळेगाव रोड सोलापूर येथील केकडे नगरकडे जाणाऱ्या रोडवर चोरी केलेले सोने विक्रीकरिता घेऊन जाणार आहे. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक व त्यांचे तपास पथकाने सापळा लावला असता बातमीतील वर्णनाचा इसम त्या ठिकाणी मिळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव श्रीकांत दयानंद कैंची, वय वर्ष 25, राहणार 86A ग्रुप ए प्रभू कटबीज सेंटर जवळ जुनाविडी घरकुल सोलापूर, सध्या राहणार H ग्रुप गाजोल यांच्या घरी जुनाविडी घरकुल सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याची कायदेशीर अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात सोन्याचे गंठण मिळून आले. त्यावर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली असता त्याने मागील 2-3 महिन्यापूर्वी दासरी शाळेजवळ जुनाविडी घरकुल सोलापूर येथे एका पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून जबरी चोरी करून घेऊन पळून गेला असल्याचे सांगितले. त्यामुळे MIDC पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासणी केली असता तेथे फिर्यादी अंबिका रवींद्र आबत्तीनी राहणार 1118 C ग्रुप सागर चौक जुनाविडी घरकुल सोलापूर यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 726/2023 भादवी कलम 392 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इसम नामे श्रीकांत दयानंद कैंची याचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्याकडे मिळून आलेले 22.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण एकूण किंमत 67,500 रुपये पंचनामान्वये जप्त केले. तसेच सदर आरोपीस पुढील कारवाई करता MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. तसेच जोडबावी पेठ पोलीस ठाणे येथील दिनांक 10/1/2024 रोजी फिर्यादी नामे पवन रामेश्वर कर्वा राहणार 5 यशोधर मंगलो पंचे अपार्टमेंट सम्राट चौक सोलापूर यांच्या दुकानातील पशुखाद्याची पोती चोरी झाल्याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक 7/2024 भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्या ठिकाणी तांत्रिक माहिती प्राप्त करून त्यांचे विश्लेषण केले असता पशुखाद्य चोरी करणारे इसम राकेश झिपरे राहणार घर नंबर 33 जोडबावी पेठ सोलापूर, वैभव भागानगरे राहणार मित्रनगर शेळगी सोलापूर आणि अनिल हुच्चे राहणार मित्रनगर शेळगी सोलापूर हे असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने वर नमूद तिन्ही इसमांचा शोध घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील पशुखाद्याचे एकूण 7 चोरीचे पोते एकूण किंमत 5,700 रुपये जप्त करून जोडबावी पेठ पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 2/2024 भादवी कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आलेला आहे. सदर आरोपींना पुढील कारवाई करता जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर श्री राजेंद्र माने तसेच डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस हवालदार अंकुश भोसले, पोलीस नामदार शैलेश बुगड, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार वाघमारे, अभिजित दायगोळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश काटे, पोलीस हवालदार अविनाश पाटील, पोलीस नामदार प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख यांनी केली आहे.